वाटपाबाबत नाराजी राहणारच असं नाना पटोले सध्या म्हणतायत. लोकशाही टिकवण्यासाठी हायकमांडने निर्णय घेतला असं पटोले यांनी स्पष्ट केलंय. केंद्रातील हुकुमशाही विरोधात न्याय देण्यासाठी एकत्र आल्याचं सुद्धा पटोले यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. आता रण्णापेक्षा लढायचं महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत पटोलेंनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिल्याचं सध्या समोर येत आहे. तर नाना पटोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. महाविकास आघाडीचा एकंदरीत आज संपूर्णतः फॉर्म्युला जो आहे तो जाहीर झालेला होता. संयुक्त पत्रकार परिषद जी आहे तीही पार पडली, पण त्यातही काँग्रेसमधली नाराजी जी आहे ती अद्याप मिटलेली नाही. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले. सर सर, काँग्रेसमधलं सगळं शांत झालेलं आहे का वातावरण? थेट असाच प्रश्न आहे. बघा, जागा वाटपामध्ये या पद्धतीची नाराजी राहणार आमची पण आहे, नाही असं म्हणायचं नाही. पण जेव्हा हायकमांडनी सांगितलेलं आहे की आपल्याला देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एक पाऊल आपण मागे झालो तरी काही फरक पडत नाही, आणि अशा या परिस्थितीमध्ये हायकमांडच्या आदेशाप्रमाणे आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आणि त्या जिल्ह्याच्या नेत्यांमध्ये पण आहे, आमच्यामध्ये पण आहे. पण आज आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन केंद्रातल्या तानाशाह बीजेपीच्या सरकारला परास्त करणं आणि जनतेला न्याय देणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी सगळे नेते आणि कार्यकर्ते आम्ही कामाला लागू. सांगलीत थेट व्हॉट्सअप स्टेटस आज सुरू झालेलं आहे. कार्य मी सांगितलं, आम्हाला पण त्रास आहे, आम्हाला पण राग आहे. पण ज्या परिस्थितीमधून आपण जातोय, देश जातोय, ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एकत्रित त्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगून निवडणुकीच्या कामाला लावू. आता रडायची वेळ नाही, आता लढायची वेळ आहे, अशा पद्धतीची भूमिका. पण समजून तुम्हीच घेतलं जातं, दोन शेवटचे दोन प्रश्न, समजून तुम्हीच घेतलं जातंय का? कारण की वर्षा गायकवाडनी थेट दिल्लीतच फोन केला केसी वेणुगोपालला. दिल्लीला सातत्यानं आम्ही संपर्कात आहोत. दिल्लीला या सगळ्या भूमिका समजून सांगितलेल्या आहेत. वर्षाताई आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्यांचीही जबाबदारी आहे की दिल्लीला या सगळ्या घडामोडी सांगणं. त्यामुळे सांगितलेलं आहे, मी पण सांगितलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीपेक्षा आता रडण्यापेक्षा लढायचं आहे, ही भूमिका आम्ही. सर, एक शेवटचा प्रश्न. 2009 मुंबईत 6-6 जागा काढणारी काँग्रेस आता फक्त 2 जागेंवर आपली मनशांती करणार आहे का? आणि समजूत फक्त काँग्रेसनेच घेतली का, ठाकरेंनी किंवा पवारांनी घेतली नाही? महायुतीमध्ये काय वस्त्रहरण चालू आहे, चिरहरण चालू आहे, त्याच्यावरच थोडीशी भूमिका टाका माध्यमाला. महाविकास आघाडीमध्ये आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, आता वाद राहिलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये वाद राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया आता नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या हा सगळा नाराजीचं नाट्य शांत होणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल स्वामी, अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.